कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्यातल्या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या निर्णयाला मंजुरी मिळाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्यात ग्रामीण भागात 5वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात येतील, त्यासोबतच शहरी भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरू होतील. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण, शाळांमध्ये आरोग्य शिक्षण, शाळेत येताना घ्यायची काळजी, खेळाबद्दलचे नियम, आजारी विद्यार्थ्यांना शोधायचं कसं याविषयीचे नियम ठरवण्यात आल्याचं त्या म्हणाल्या. याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती असणं, विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी शाळेनं सक्ती न करणं, विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर ठेवणं, शक्य असेल तिथे एक दिवसाआड शाळा ठेवणं या बाबी देखील नियमावलीत आहेत, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. शाळा सुरू करण्यासंदर्भात टास्क फोर्सनं दिलेल्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना कळवल्या जातील. टास्क फोर्सच्या सूचना आणि शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना लवकरच विद्यार्थी, पालक आणि शाळांना कळवल्या जाणार आहेत, अशी माहितीही गायकवाड यांनी यावेळी दिली. शहरी भागामध्ये इयत्ता 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भामधला निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना पेडियाट्रिक टास्क फोर्स, आरोग्य विभाग आणि शिक्षक तज्ञ संघटना असतील आणि पेडियाट्रिक टास्क फोर्सचे सगळे डॉक्टर असतील, या सगळ्याची मतं एकत्रितपणे घेऊन पूर्णपणे आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेऊनच जे आहे त्या या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. याच्यामध्ये विविध सूचना ज्या आम्हाला प्राप्त झाल्या आहेत त्याचं एकत्रितपणे एसओपी तयार करण्यात आलेले आहेत आणि त्या एसओपी प्रत्येक शाळेला पाठवल्या जातील आणि सातत्याने शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून या संदर्भामधलं जे आहे ते मॉनिटरिंग केलं जाईल.